रुपया द्या अप्पा पण आपल्याला द्या पाहिलं पडलं मला फटका सकाळी सकाळी एक रुपयाचा अप्पा 500 रुपयात तुमचं घर तोडी लुटतो मी अबे आता एक रुपया बोललं ना आता लगेच 500 रुपये बोलतोस वा हे साला तो आपला अभिनय होता अप्पा 500 रुपयात नाटक बसतं का हा वा दर घरामागे 500 रुपये ए तुला हाय नाही ना तू जा काकीकडे जा तिच्याकडून घे जा चल चल हा कळले मला बघून उचल ए काकी बघ अँशियस होतो ना आपण त्याच्यावरती खूप चांगलं पुस्तक म्हणजे आपण दिन काउंट जो आपला आत येऊ ए बस बस ये ये रुतू प्लीज वेलकम आई आई मिसेस मोरे प्लीज थांबा ना मला तुमच्याशी आणि यांच्याशी दोघांशी बोलायचं एक मिनिट अगं माझ्याशी यांच्याशी काय आवाजाव करतेस तू मला यू कॅन कॉल मी श्रीकांत तोही बस प्लीज बस आई बस आई बस ऋतू प्लीज बस 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 काय करणार चहा कॉफी नाही काही नको थँक्स मी ऍक्च्युली तुला सॉरी म्हणायला आले अगं आत्ता सॉरी एक दिवस उलटून गेला तू अजून ते विसरली नाहीस तसं नाही पण मला माहिती आहे माझ्या रूममेट्स प्रमाणे तुमचाही गैरसमज झाला अश्वा गैरसमज म्हणजे म्हणजे मी दैनिक महाराष्ट्रासाठी स्टोरीज लिहिते पण ही स्टोरी मी नाही लिहिली मी जेव्हा नागपूरला होते तेव्हा माझ्या एडिटरचा मला फोन आला होता मी इतके दिवस कुठे मी स्टोरी का नाही देऊ शकत आहे हे सगळं मी एक्सप्लेन करत होते तेव्हा मी जनरली सगळ्यांच्याच बॉन्डिंग बद्दल बोलले होते म्हणजे मिसेस मोरेन बद्दल बोलले गोलूच्या आईबाबांबद्दल बोलले त्यांचं सगळ्यांबरोबरचं असलेलं नातं जे अमेझिंग आहे त्याच्याबद्दल मी खूप कौतुकाने सांगत होते आणि बोलता बोलता माझ्या तोंडून तुमचा विषय निघाला मी खरं सांगते मला तुला मिसेस मोरे तुम्हाला मला कुणालाही हर्ट करायचं नव्हतं मला तुम्ही सांग आपण जेव्हा नागपूरला होतो तेव्हा मी एकतर अख्खा वेळ मुलांबरोबर बाहेर होते पण जेव्हा घरी होते तेव्हा एकदा तरी तुम्ही मला काही लिहिताना पाहिलं होतं नाही तेच तर माझ्या रेफरन्सेसचा वापर करून त्याने ती स्टोरी डेव्हलप केली आणि माझ्या नावाने छापून दिली यात खरंच माझी काही चूक नाही आहे प्लीज मला माफ करा मिसेस मोरे प्लीज सॉरी श्रीकांत हे तुझ्यासाठी बापरे काय अगं अगं याची काहीच गरज नाही आई ओके थँक्यू उघडून बघ ना प्लीज ओके गिफ्ट वगैरे कशाला काय चाकू अगं तू चाकू देऊन माफी मागतेस नाही नाही तसं नाही मला माहितीये तू शेफ आहेस सो चाकू तुझ्यासाठी खूप महत्वाचा असणारच म्हणून मी तुला ते गिफ्ट केलं प्लीज माझं गिफ्ट ऍक्सेप्ट कर आणि मला माफ कर एका अटीवर कोणत्या तुला माझ्यासोबत कॉफी प्यायला लागेल बाकी काही नाही चालेल अरे अफकोर्स का नाही चालणार पण कॉफी मी बनवणार चले का आज संध्याकाळी आमच्या घरी डन डन सगळ्यांना सेम टिफिन पाठवले हो आणि लेटर पण सेम आहे विथ सॉरी आणि स्माइली मला पण दिलंय मला तर माय स्वीट फ्रेंड गोलू असं लिहिलंय ए तू गप्पा बस राघव ही मुलगी ना माझ्या डोक्यात जायला लागलीय काय संबंध मला टिफिन पाठवण्याचा ए बघ मला भूक लागली ना तर मी आमच्या कॅन्टीन मध्ये जेवीन आणि फार तर फार इथे येऊन खाईन माझ्या कॅफेतून खाईन मी आणि प्लीज मी डाएट फूडच खाते असं काय खात नाही मी
सॉरी म्हणण्याची स्टाईल भारी आहे पण ही आता पोटात शिरून माफी मागणार आहे काय? अगं तुला माहितीये का, सकाळी सकाळी तिने चहा बनवून दिला होता. इतका विचित्र लागत होता की काय सांगू. मग तुम्हाला माहितीये का, मला भीती वाटते. एक तर तिला काही बनवता येत नाही आणि आता काहीतरी हिने बनवून पाठवलं असेल ना तर आपल्या पोटाचे. हे वेडीबिडी आहेस का, प्लीज खाऊ नकोस. हे बघ, पाहिजे असेल तर मी तुम्हा दोघांना ना लंचला घेऊन जाते. घेऊन जाईल. नाही, मी काय म्हणतो, आपण ऋतूला माफ करून टाकायचं का? ते म्हणजे काय, ती सतत असे वेडेवेडे चाळी करत राहील आणि एक दिवस आपल्या जीवावर बेतेल. नाही नाही, मी म्हणतोय की मुळीच खाऊ नका हा डबा, बस संपलं. खायला गुलाबजाम. डब्बा उघडलास? गाईज नो अरे, हे तिने स्वतः बनवलेले नाहीयेत, हॉटेलमधून पाठवले. विड राघव, मी हा डब्बा घेऊन निहारिकाकडे चाललीये, तिला खायला घालते मी. बाय गाईस. बेब शी विनय, चार आहेत, खाऊ ना. हा प्लीज. नाही मी नाही खाणार आहे. बेब तुम्हाला खायचं असेल तर खाऊ शकता, मी नाही अडवणार. नाही खायचे नाही जात मुळीच, पण माझ हे म्हणणं आहे की उगाच अन्न कशाला वाया घालवणार म्हणून बाकी मी हात पण. नाही नाही, हा ना बघतो का. छोटा घ्या, माझं बोट चावायला नाही तर दुखेल. गुड. यो कॉफी. वाव, आहा क्या बात है. श्रीकांत आहे मस्त. मी तुला ओळखण्यात चुकले. म्हणजे बघ ना, ह्या सगळ्या गोष्टी तू इतक्या शांतपणे हँडल केल्यास आणि आता माझ्यासाठी एवढी छान कॉफी बनवलीस, तू खरंच खूप चांगला आहेस. थँक्यू सो मच. ऍक्च्युली मुंबईला वाजता कोणतरी पहिल्यांदा माझं एवढं कौतुक करते. ते तुझे रूममेट्स आहेत ना, ते मला हेट करतात. स्पेशली आकांक्षा. नाही रे, आकांक्षा कोणालाही हेट नाही करू शकत, फार गोड आहे ती. गोलू सर. गोलू? हा विनय, मी त्याला गोलू म्हणते. ओ अच्छा, विनय गोलू. नाही बट खरंच दे आर लाईक मेड फॉर इच अदर. मीच मूर्ख होतो की मी जे बघू शकलो नाही. रागावणार नसेल तर एक विचारू. अगं मी तुझ्या एवढ्या मोठ्या आर्टिकलने रागावलो नाही, मग मी आता कशाला रागवेन, विचार. हे आहेस म्हणा, पण मी हे आर्टिकलसाठी नाही विचारते, क्युरिओसिटी म्हणून विचारते. आकांक्षा आणि गोलूला एकत्र पाहिल्यावर तुला काय वाटत? खरं सांगायचं तर खूप आनंदच होतो. त्या दोघांना त्याच्या मनातला लाईफ पार्टनर मिळालाय, खूप बरं वाटत. अर्थात मला माझ्या चुका पुन्हा आठवलं की सतत बोचतं असं मनाला की मी का असा वागलो. बट नाउ रिअली आय एम हॅपी फॉर देम. खरंच. आणि आकांक्षा?
तिला पाहून काही फिलिंग्स नाही वाटत. ऋतू कसं आहे ना, हॅपीनेस इज कंटेजियस, नाही काय वाटत. चलो थँक्स फॉर द कॉफी. अरे थँक्स टू यू. बिना बाय. सो गोलू गोली कसा होता दिवस? सॉरी सॉरी सॉरी, मला लेट झालं, सॉरी. इट्स ओके राघव. आकांक्षा हा, हे लेटर कोणाचं आहे? कोणतं? हे काय नाव नाही आहे तुझे? नाही मला नाही माहिती. विनया लेटर तुझं आहे का रे? अरे लेटर तुझं बघू. डिअर ऋतू, प्लीज परत ठेव. दुसऱ्यांची पत्र वाचायची नसतं ठेव पण. मागे विघ्नेश आला होता तसा दुसरा कोणी आला ना, तर तिची मदत तू कर, मी करणार नाही. घे वाच. पुरे. आय एम रिअली सॉरी अबाउट रिसेंट स्टोरी. मी पॅनिक होऊन तुझ्या फ्रेंड्सची तू सांगितलेली स्टोरी छापून टाकली. तू आणि तुझे फ्रेंड्स हर्ट झाले असणार. आय एम रिअली व्हेरी सॉरी. प्लीज ऑफिसमध्ये कोणालाही काही बोलू नकोस, माझी नोकरी जाईल. माझ्याकडून तुझ्या फ्रेंड्सना पण सॉरी सांग. शपथ. अय्या म्हणजे आपण ऋतूला उगाच शिक्षा देत होतो, तिची काही चूक नाहीये. किती दिवस ब्रेड बटर खावं लागणार. हाय, माझा स्वयंपाक नका करू, मी आणलंय ब्रेड बटर माझ्यासाठी. ऋतू तू आता ब्रेड बटर खाणार नाहीस. का यार, प्लीज ऍटलीस्ट ब्रेड बटर खाऊ दे प्लीज. तू आता आमच्या सोबत जेवणार. म्हणजे? म्हणजे तुझ्या एडिटरचं लेटर आलंय आणि त्यांनी माफी मागितली आहे, त्यामुळे आम्हाला कळलंय की तुझी चूक नव्हती. आय एम सॉरी. आमची मनं फार चांगली आहेत. हो या दोघांचं ठीक आहे, तुझं काही चांगलं वागलं नाही. काय मजा करतोय तो. पण पण बरं झालं सगळं क्लिअर झालं. मला वाटलं होतं दिवाळी पण टेन्शन मध्येच जाते की काय. मुना यार, एक तर हे ब्रेड बटर खायचं टेन्शन, त्यात मला वाटलं तर तुम्हाला मनवायला फराळ पण मलाच करावा लागतो. तुला व्हिडिओस काय फराळ बनवतो? नाही तू मला टाळी दे, फराळ बनवू नको. फायनली सकाळ झालीये आणि उठणं लावून आंघोळ करायची वेळ झालीये. उठ ऋतू, ऋतू ऋतू उठ ना ग. अगं दिवाळी आहे, उठणं लावून आंघोळ करायची आहे. उठ ऋतू, सकाळ झाली बघ तरी ऋतू.
गुड मॉर्निंग. अंश अजून बाहेर काळ होते, तुका डोक्यावर पडलीस का? अग चार वाजले अग, तेच सांगते, चार वाजले आज, दिवाळी लवकर उठायचं असतात. अरे उठ 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 उठ, बस मी तुला नाही, अजिबात बसणार नाही मी. हे बघ तू उठ बघू, हे बघ आज सुट्टी आहे, तू पण झोप, मला पण झोपू दे, पण झोपून सुट्टी एन्जॉय. अगं पण आजच्या दिवशी झोपायचं नसतं, उलट लवकर उठायचं असतं सकाळचं. ऋतू उठ ना यार, ऋतू उठ. राग आणि अकोल उठले नाही अग. उठा उठा, आंघोळ करायची वेळ झाली आहे, उठणं लावून आंघोळ करायचं, आज दिवाळी आहे. राघव मिस्टर वि मिस्टर विनय उठा ना, दिवाळी आहे, उठणं लावून आंघोळ करायची वेळ झाली. मिस्टर विनय उठताय ना? राघव राघव, गुड मॉर्निंग, उठ ना, सकाळ झाली, उठणं लावून आंघोळ करायची वेळ झालीये. राघव राघव उठ ना, राघव गुड मॉर्निंग, उठ ना. सकाळ नाही पहाट नाही, याला मध्यरात्र म्हणतात. अरे आणखी चार तासांनी उठेन मी. मिस्टर विनय तुम्ही उठताय ना? हा मिस्टर विनय उठा ना, पाच मिनिट रुकू द्या ना मला, प्लीज पाच मिनिट. आहो पण आज दिवाळी. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग, हॅपी दिवाळी. राघव चल उठ पटकन. राघव उठतोयस ना? राघव नाही, तो असा नाही उठणार मला. हे नाही झोपणार तो. तुम्ही पण झोपू नका, मी दोन मिनिटात उठणं घेऊन आले. इतका जाड आहे साला, बदला घेणार मी याचा. यार फॅन कोणी बंद केलाय? हॅपी दिवाळी. मी उठलोय ना, मग घेणे तरी का सुपा. काव्याला उठवतो तिला.
उठ लवकर. गुड मॉर्निंग बेब. उठा उठा शोना, पहाट झाली. उठा लावायची. फोन करतोय, लाज नाही वाटत तुला? तिने उचललाच नाही फोन. मग आपण कोण झोपतोय? गुड आयडिया.